आपल्याला कानांनी ऐकू कसे येते? कान हा मानवी शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. आपल्याला कानांमुळे आवाज ऐकू येतात. ध्वनी लहरी जेव्हा कानाच्या पडद्यावर पडतात तेव्हा पडदा कंप पावतो. कानाचे तीन भाग असतात, बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण. बाह्यकर्ण किंवा पिन्ना. बाह्यकर्ण ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. याच्या विशिष्ट नरसाळ्यासारख्या आकारामुळे ध्वनी एकत्रित करणे आणि मध्यकर्णापर्यंत पोचवणे सोपे होते. मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ पडदा असतो, ज्याला कानाचा पडदा म्हणतात. जेव्हा ध्वनी तरंग दाट होऊन कानाच्या पडद्यावर पोहोचतात तेव्हा बाहेरचा दबाव वाढतो आणि पडदा आत ढकलला जातो. जेव्हा तरंग विरळ होतात तेव्हा या विरुद्ध होते. बाहेरचा दबाव कमी होतो आणि पडदा बाहेरच्या बाजूला खेचला जातो. अशा प्रकारे ध्वनी लहरी पडद्याचे कंपन करतात. ही कंपने विद्युत संकेतांमध्ये बदलतात जे मज्जातंतूद्वारे मेंदूकडे पाठवले जातात. कमी स्वरमान किंवा वारंवारता असेल तर कमी कंपने होतात. कमी शक्तीचा आवाज असेल तर कमी जोराने आवाज येतो. जास्त वारंवारता असलेले ध्वनी जलद कंपन निर्माण करतात. अंतरकरण. श्रवण मज्जातंतू अंतरकरणाला मेंदूशी जोडतात. अंतरकरणात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते, तिला कर्णावर्त म्हणतात. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन ती मज्जातंतूद्वारे विद्युत संकेतांच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात आणि नंतर मेंदूत त्या संकेतांचे विश्लेषण होते. सारांश. ॲनिमेशनच्या मदतीने आपण आपल्या कानांनी कसे ऐकतो हे शिकलो.